आंब्याची हाय डेन्सिटी किंवा अल्ट्रा हाय डेन्सिटी लागवड करताना कलमे निवडताना पण शेतकऱ्यांची बऱ्याच वेळा दिदा मनस्थिती होती, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं ऐकलेलं असतं, वेगवेगळ्या शेतकऱ्याचे अनुभव किंवा कृषी सल्लागार असतात, प्रत्येकाचं मत वेगळं असतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हाय डेन्सिटी आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी आपण प्रूनिंग करताना, छाटणी करताना साधारणपणे कलमाच्या 1.5 ते 2.5 फुटावरून आपण पहिला कट देत असतो. त्यामुळे 3 फुटापेक्षा जास्त किंवा 2.5 फुटापेक्षा जास्त हा काही फॅक्टर पडत नाही, म्हणजे 1.5 ते 2.5 ह्या दरम्यान किती जास्त चालेल, पण 2.5 ते 3 फुटाच्या वरची कलम घेऊ नये. सगळ्यात महत्त्वाचं की आपणाला आपण पहिला कट हा 1.5 फुटावरून देणार आहे, त्यामुळे 1.5 ते 2.5 फुट ह्या दरम्यान देणार आहे, त्यामुळे ह्याच्यापेक्षा 2.5 फुटापेक्षा जास्त उंच कलम असू नयेत, 1.5 ते 2.5 फूट कलमाची उंची असावी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कलमाचं वय हे 1 वर्षाच्या दरम्यानचं असावं. काही शेतकरी बऱ्याचजणांचं असं मत असतं की मी 2 वर्षाची कलम लावतो, 2 वर्षात मला उत्पन्न सुरू होईल, किंवा 3 वर्षाची कलम लावतो, 4थ्या वर्षीपासून मी लागवड केली की 1 वर्षानंतर मला लगेच उत्पन्न मिळायला सुरुवात होईल. कृपया हाय डेन्सिटी या बाबतीमध्ये 1 वर्षापेक्षा मोठी कलम लागवडीसाठी वापरू नये. याचं काय होतं, ही मुळं ही पिशवी आहे, ही 2 वर्षाची, जर आता हे कलम 1 वर्षाचं आहे, जर 2 वर्षाचं कलम असतं तर ह्याची पिशवी मोठी असते आणि या पिशवीमध्येच मुळं गोल गोल फिरलेली असतात. तुम्ही लागवड केली पटकन सुरुवातीला कलम वर मोठी होतात आणि खाली त्या प्रमाणामध्ये मुळं वाढत नाहीत. मुळं हे पिशवीमध्ये गोल गोल फिरली असतात, जमिनीमध्ये खोल मुळं जात नाहीत आणि मुळं खोल न गेल्यामुळं नंतर काही दिवसांचं हे कलम वाऱ्यानं उन्मळून पडतात, मोडून पडतात. आणि बऱ्याच बागेमध्ये असं बघायला मिळतं आपल्याला की कलम बुटकी राहतात, 3 वर्ष 4 वर्ष झालं तर कलम फारशी मोठी झालेली नाही तिथंच, कारण त्याची मुळं खोल जात नाहीत, त्यामुळे कलम वाढत नाही. मग कलम घेताना 1 वर्षाचंच कलम लागवडीसाठी घ्यावं. हाय डेन्सिटी आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी शेतकऱ्यांनी कंपल्सरी, अगदी एखाद्याने फुकट जरी दिलं तर 2 वर्षाची 3 वर्षाची कलम लागवडीसाठी वापरू नयेत. त्याच्यानंतर खात्रीशीर कलम रोप हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जेव्हा कलम घेता विकत तेव्हा तुम्ही बऱ्याच नर्सरी फिरून आला असता, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला प्लस मायनस गोष्टी दिसतील, पण तुम्हाला ज्या नर्सरीमध्ये खात्री आहे, मी तर सांगेन प्राधान्यानं म्हणतो ह्याचा अर्थ त्याच घ्या असं नाही, प्राधान्यानं कृषी विभागाच्या काही नर्सरी आहेत, त्यानंतर कृषी विद्यापीठाच्या नर्सरी आहेत आणि शासनमान्य नर्सरी आहेत, त्यांच्याकडूनच तुम्ही कलम खरेदी करा. आता शासनमान्य नर्सरीमध्ये एक लक्षात की शासनमान्य नर्सरी असते, शासनमान्यच असते, पण त्याला बऱ्याच कलम बऱ्याच फळपिकांची त्याला परवाना असतो. त्याच्यामध्ये आंब्याची त्या लायसन धारकाला आंब्याचा परवाना आहे का, आंब्याची लायसन आहे का हे बघा. त्याच्यानंतर आपण जी जात लागवडीसाठी घेणार आहे, समजा आता ही केशरची कलम आहे, तर केशरचा परवाना, केशर जातीची आंबा विक्री कलम विक्रीचा परवाना त्या लायसन धारकाकडे, हे पण बघा. त्याच्या पुढचा मुद्दा की त्याच्याकडे गेल्यानंतर ठीक आहे परवाना आहे, पण त्याच्या शेतामध्ये केशरची कलम आहेत का हे पण बघा. ती केशरची कलम कशी वाढलेली आहेत, त्याचा आकार कसा आहे, किंवा त्याला फळं व्यवस्थित लागतात का, ह्या सगळ्या गोष्टी बघा आणि मग अशा ऑथेंटिक नर्सरीमधून तुम्ही कलम खरेदी करा. आणखी एक आंबा कलमाच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा आहे की आंब्यामध्ये एक रोग आहे, पर्णगुच्छ जनरल नाव आहे, पण मँगो माल फॉर्मेशन हा रोग आहे. हा माल फॉर्मेशन जर रोग असेल तर अशा बागेमधली किंवा अशा नर्सरीमधली कलम घेणं तुम्ही टाळावं किंवा कलम घेऊ नयेत, कारण माल फॉर्मेशन हा रोग आहे, सहजासहजी जात नाही किंवा बरा होत नाही, त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्या नर्सरी धाराकडून तुम्ही खरेदी करताना पक्की पावती घ्या, कारण अशा नॉर्मल प्रिंटेड जसं किराणा मालाचे बिल असतात असं फक्त नर्सरीचं नाव असतं आणि खाली आंबा कलमे लिहिलेली असतात, तर कृपया असं नको, त्या लायसन नंबर आहे का, व्हॅलिडिटी कधी आहे, त्याला परवाना, त्या बऱ्याच आता शासकीय नर्सरी त्याला कुठल्या कुठल्या जातीचा परवाना ते सुद्धा प्रिंटेड असतं, किंवा प्रिंटेड लायसन नंबर्स असणाऱ्या लायसन नंबर असणाऱ्या अशाच नर्सरीदाराकडून तुम्ही कलम किंवा रोप कलम आंब्याची कलम खरेदी करा. आंब्याला किंवा नर्सरीला GST नाही, त्यामुळे तुम्ही तिथं GST आग्रह धरू नका. कुठल्याही बिलावर तुम्हाला GST नंबर, म्हणजे नर्सरीच्या कुठल्याही बिलावर तुम्हाला GST नंबर दिसणार नाही. कलम निवडताना आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की कलमाचा जोड असतो, जिथं जोड आहे हा मजबूत आहे का ह्याची खात्री करा. पट्टी सोडलेली पाहिजे, किंवा काय होतं बऱ्याच वेळा पट्टीनं सोडलेली कलम शेतकऱ्यासाठी शेतकरी घेऊन येतात, लहान कलम दिसायला चांगली असतात, तर कृपया ही कलम लागवडीसाठी
वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. पट्टी सोडलेलीच कलमं जसा जोड मजबूत आहे अशी कलमं लागवडीसाठी घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कलमाचा जोड, आता बघा हा माझा हात आहे इथं ह्या कलमाचा जोड आहे, जॉईंट आहे, आणि इथून पुढे साधारणपणे 1 ते 1.5 फूट कलम आहे. म्हणजे हे शेंडा कलम आहे. खूप कमी नर्सरीमध्ये शेंडा कलम मिळतात. मोस्टली आंब्यामध्ये कोळी कलम असतं की ज्याचा जोड असतो हा इथं 10 ते 15 सेंटीमीटर असतो. आणि ही कलम खोल लागवड करताना आपल्याला अडचण येते, कारण हा जोड आपण खोल मातीमध्ये पुरू शकत नाही. जर पुरला तर जोडामध्ये माती आणि पाणी जाऊन कलम कुजतात. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा की अतिशय कमी नर्सरीमध्ये शेंडा कलम मिळतात. जर तुम्हाला शेंडा कलम मिळालं तर इथं माझा हा हात आहे, इथं या कलमाचा जोड आहे, आणि पूर्ण एवढा भाग आपण इथून खालचा पूर्ण भाग आपण मातीमध्ये पुरू शकतो. साधारणपणे 1 ते 1.5 फूट कलम आपल्याला खाली मातीमध्ये पुरता येतं, तेवढी मुळं आपल्याला खाली जातात. त्यामुळे शेंडा कलम जर मिळालं तर प्राधान्यानं लागवडीसाठी वापरा. म्हणजे आपल्याला हे पूर्ण रोप जॉईंटपासून पूर्ण खालचं रोप आपल्याला जमिनीवर पुरता येईल, आणि ही कलमं चांगल्या म्हणजे दुष्काळी परिस्थितीमध्ये कमी पाण्यामध्ये तग धरू शकतील, ह्याची मुळं खोल जाऊ शकतील. आपण जे चर मारतो, खड्डे मारतो, त्याच्यामध्ये खोलवर लागवड करता येईल. अन्यथा ज्या 10 ते 15 सेंटीमीटर जर जॉईंट असेल तर ते जॉईंट आपण मातीमध्ये पुरू शकत नाही, त्यामुळे अशा कलमाची खोल लागवड करता येणार नाही. आणि कलम घेताना आणखी एक मुद्दा, जर डबल वाटा पद्धतीची कलम मिळाली, खाली 2 कोळी असतात ते एकत्र जोडून वर कलम केले असतं, अशी जर मिळाली तर प्राधान्य ठीक आहे. 5000 रुपये कलम मग जास्त द्यायला लागली तर हरकत नाही, पण डबल वाटेची जर कलम तुम्हाला मिळाली तर जरूर घ्या. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. अजूनही यशवंत गव्हाणे ॲग्रीटेक यूट्यूब चॅनल, आपलं फेसबुक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, आपलं फेसबुक पेजला फॉलो करा.